केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 हा कालावधी सेवा पंधरवडा म्हणून संपूर्ण देशभरात साजरा होत असून, भारतीय जनता पार्टी पनवेल, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगुकाना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जल ही जीवन या मोहिमेअंतर्गत रविवारी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान आद्यक्रांत वीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाले असून, बृहन्मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभाग निवृत्त उपायुक्त सुप्रभा मराठे यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यांच्या प्रमुख उपस्थितीत रेन वॉटर हार्वेस्टिंग फॉर लाईफ लाईव्हहूड या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारोह पार पडला. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस के पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, बबन मुकादम, समीर ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, रविदास पाटील, सुमित झुंजारराव यांच्यासह पनवेल महापालिका परिक्षेत्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी यासोबतच शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. आम्ही या ज्या 3 संस्थांचा मगाशी उल्लेख केला, श्री रामशेठ ठाकूर समाज मंडळ असेल, 1994 साली या मंडळाची स्थापना झाली आणि या मंडळाला आजपर्यंत अनेक नामांकित संस्थांचे आणि राज्य शासनाचे देखील पुरस्कार मिळाले आहेत. आमचं सीकेडी कॉलेज असेल, पनवेल भाजपा असेल, या माध्यमातून 30 तारखेला कामोटा, खारघर, कलंबोली, तरोजा, उल्वानवड, पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथे जी वेगवेगळी महाविद्यालय आहेत, त्या महाविद्यालयामध्ये या ठिकाणी जलही जीवन म्हणजे पाण्याची बचत या विषयाने आम्ही मॅडम निबंध स्पर्धा भरवल्या होत्या. अतिशय उदंडा असा प्रतिसाद या स्पर्धांना मिळाला आणि त्याचा पारितोषिक वितरण आज या ठिकाणी मान्यवरांच्या शुभाशी संपन्न होणार आहे. मला सांगण्यास अतिशय आनंद वाटतोय की 12 ते 12.5 हजार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला. अतिशय चांगला प्रतिसाद मॅडम या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. या तिन्ही संस्थेच्या वतीने, रामश्री रामशेठ ठाकूर सहन मंडळाच्या वतीने या विजेत्या पारितोषिकांना सुमारे 2 लाख रुपयाची रोख पारितोषिक ही या ठिकाणी दिली जाणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर 1 तारखेला या ठिकाणी नवीन पनवेल असेल, खांदा कॉलनी असेल, कामोटा असेल, खारघर असेल, कलंबोली असेल, उल्वानोड असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या महाविद्यालयाचे विद्यार्थी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, तसेच जनार्दन भगत शिक्षण म्हणजे आपले सीकेटी कॉलेज आहे, त्यांचे सगळे प्राचार्य वर्ग असेल, प्राध्यापक वर्ग असेल, यांच्या माध्यमातून आम्ही जनजागृती म्हणजे पाण्याची बचत या संदर्भामध्ये आम्ही जनजागृती रॅली काढली. प्रत्येक रॅलीमध्ये सुमारे 500 ते 600 विद्यार्थी, विद्यार्थिनी, पक्षाचे पदाधिकारी, रामशेठ ठाकूर समाज मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हे देखील सांगायचे अतिशय आम्हाला अतिशय आनंद वाटतोय. आणि अशा वेळेला आपल्याला त्या पाण्याचं जर योग्य प्रकारे वापर करता आला तरच आपला सध्या आपल्याला खरोखरच त्याचा आपल्या जीवनमानामध्ये नक्कीच सध्या त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे या संस्था त्याचा सुधारणा होऊ शकतात आणि आपलं जीवनमान हे सुसह्य होऊ शकतो. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी कडून या इथे जल ही जीवन ह्याच्यावरती जनजागृती व्हावी ह्यासाठी म्हणून निर्देश केले गेले आणि त्यानुसार हे सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला, ह्या जनजागृती मोहिमेमध्ये भाग घेतला, त्यांनी सहभाग घेतला, त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी रॅली मध्ये सहभाग घेतला त्यांचं सुद्धा या इथे नक्कीच सांगता त्यांचं अभिनंदन करायला हवं की आपल्यामुळे हा संदेश हा पनवेलकरांच्या पर्यंत हा पोहोचू शकलेला आहे. आपण सर्वांनी या इथे आता सांगता ज्या प्रकारे निबंध स्पर्धा असेल, रॅली असेल किंवा आजचं व्याख्यान यासाठी ज्या प्रकारे सहभाग नोंदवलेला आहे अशाच प्रकारे पुढील काळात सुद्धा हा संदेश जनमानसापर्यंत आपण पोहोचवावा ह्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. एवढंच मी इथं सांगेन. आपण सर्वजण आलात, सर्वांचं
मी इथे रामशेठ ठाकूर स्वामी विकास मंडळातर्फे स्वागत करतो आणि माझे दोन शब्द येथे संपवतो. धन्यवाद.